नमस्कार मित्रांनो, आज आपण पेपर क्रमांक 6 कंटेम्पररी अर्बन इश्यूज समकालीन ग्रामीण समस्या किंवा प्रश्न ह्या पेपरमधला पहिला जो आपला चॅप्टर आहे तो म्हणजे अर्बनायझेशन नागरीकरण ही संकल्पना आज आपण पाहणार आहोत. नागरीकरण म्हणजे काय, नागरीकरणाची व्याख्या आणि त्याचा अर्थ या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. तर नागरीकरण हा शब्द आपल्याला नवीन नाही. जेव्हा आपण नागरीकरण ही संकल्पना पाहतो तेव्हा सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर लोकसंख्याशास्त्रीय अर्थाने नागरीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यात लोकसंख्येच्या एका विशिष्ट आकारापेक्षा अधिक समूह एकत्रित होण्याची प्रवृत्ती ठेवतात. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं की नागरीकरणात लोकसंख्या स्थलांतराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. ग्रामीण लोकांनी शहराकडे स्थलांतरित होणे व ग्रामीण कृषी संबंधित कामे सोडून शहरातील व्यवसाय करणे म्हणजेच नागरीकरण आपल्याला म्हणता येणार नाही. तर नागरीकरण ही जी संकल्पना ही एक व्यापक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये लोकांची विचारधारा आणि आचरणात तसेच मूल्यात होणारे परिवर्तन यामध्ये अपेक्षित आहे. अभिवृत्तीत झालेले परिवर्तन नागरीकरणात महत्त्वपूर्ण समजले जाते. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं की या नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये लोकसंख्या हा घटक महत्त्वाचा दिसून येतो. शहरातील वाढत्या लोकसंख्येला आणि वाढत्या लोकसंख्या घनतेला स्थलांतर हा घटक प्रभाव करीत असलेला आपल्याला दिसतो. एकूणच जागतिक पातळीवर नागरी लोकसंख्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता स्थलांतराची भूमिका किती आणि कशी महत्त्वपूर्ण आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. औद्योगिक नगरांचा विकास स्थलांतराला चालना देणारा घटक आहे. जसं आपण पाहतो की ज्या नगरांमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी उद्योगधंदे उभे राहिलेले आहेत त्या ठिकाणी नगरांचा विकास झालेला आहे. आणि तो कशामुळे, कारण या औद्योगिक नगरांचा जो विकास झालेला आहे तो म्हणजे स्थलांतर या घटकांमुळे खऱ्या अर्थाने झालेला आपल्या लक्षात घेता येऊ शकतो. वाढते नागरीकरण आणि आर्थिक विकास याचा जवळचा संबंध आहे आणि विकासामुळेच नागरीकरणाला चालना मिळते आणि नागरीकरणाचे योगदान आर्थिक विकासात सुद्धा महत्त्वपूर्ण ठरते. जेव्हा आपण सद्यस्थितीचा किंवा आधुनिक काळात नगरांची संख्या आणि नगरांचा आकार जर बघितला तर आधुनिक काळामध्ये सातत्याने नगरांचे संख्या आणि नगरांचा आकार आपल्याला वाढलेला दिसून येतो. नागरीकरणाच्या वाढत्या प्रमाणाला रोखणे एक आव्हान आहे. हे आव्हान जरी असले तरीसुद्धा योग्य आणि सूत्रबद्ध नियोजनाच्या सहाय्याने नागरीकरण अधिक उपयुक्त करता येणे शक्य होऊ शकते. कारण आपण पाहतो नागरीकरणामुळे काही मूलभूत प्रश्न देखील निर्माण झालेले आहेत. त्यामुळे नियोजनाच्या सहाय्याने नागरीकरण अधिक उपयुक्त असल्याला करता येऊ शकते. परंतु तत्पूर्वी नागरीकरण म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. नागरीकरणाच्या कोणत्या व्याख्या आहेत, नागरीकरणाचा नेमका अर्थ आपल्याला काय
घ्यायचा आहे हे अगोदर आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. तर आपण या ठिकाणी नागरीकरणाची व्याख्या पाहणार आहोत. नागरीकरणाची पहिली जी व्याख्या आहे ती आपल्याला अशी लक्षात घेता येऊ शकते, लोकसंख्येचे ग्रामीण परिसरातून किंवा खेडेगावातून शहरी परिसरात किंवा शहरात होणारे स्थलांतर म्हणजे नागरीकरण होय. म्हणजे जेव्हा ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित होते तेव्हा त्या प्रक्रियेला सुद्धा आपण नागरीकरण म्हणता येते. त्यानंतर दुसरी व्याख्या आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकते, नागरीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेत ग्रामीण वसाहतीचे नागरी वसाहतीमध्ये रूपांतर होते. म्हणजे बघा, नागरीकरणाची ही प्रक्रिया आहेत आणि या प्रक्रियेमध्ये ज्या ठिकाणी लोकसंख्या ही स्थलांतरित होत जाते ते ठिकाण सुरुवातीला ग्रामीण वसाहतच असते, परंतु त्या वसाहतीचं नंतर नागरी वसाहतीमध्ये रूपांतरण होत जाते, अशी सुद्धा एक व्याख्या आपल्या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकते. त्यानंतर ही महत्त्वाची व्याख्या आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. जसं मी सुरुवातीला सांगितलं की ग्रामीण लोकांनी शहराकडे स्थलांतरित होणे आणि ग्रामीण कृषी संबंधित कामे सोडून शहरातील व्यवसाय करणे म्हणजेच नागरीकरण आपल्याला असं म्हणता येणार नाही. तर या ठिकाणी प्राध्यापक अँडरसन यांनी अतिशय चांगली सविस्तर व्याख्या या ठिकाणी दिली आहे. ते असे म्हणतात, नागरीकरणात केवळ ग्रामीण लोकांचे शहरात होणारे स्थलांतर समाविष्ट नसून या स्थलांतरित लोकांच्या श्रद्धा, मूल्य, अभिवृत्ती आणि एकूण वर्तनबंध यामध्ये परिवर्तन होते. म्हणजे बघा, या व्याख्यामध्ये लोकांचं ग्रामीण भागातून शहरामध्ये स्थलांतर होतंच, परंतु हीच बाब या ठिकाणी महत्त्वाची नाही, तर याचबरोबर या स्थलांतरित झालेल्या लोकांमध्ये ज्या काही श्रद्धा असतील, मूल्य असतील, अभिवृत्ती असेल आणि एकूण वर्तनबंध असेल यामध्ये खऱ्या अर्थाने काय होत जातं, परिवर्तन होत जातं. तर ही एक व्याख्या आपल्याला प्राध्यापक अँडरसन यांनी नागरीकरणाची या ठिकाणी सांगितली, लक्षात घेता येऊ शकते. हे आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर जेव्हा नागरी परिसरात लोकसंख्या पातळीचे विशिष्ट केंद्रीकरण झालेले असते तेव्हा त्यास नागरीकरण असे म्हणतात. ही एक व्याख्या आपल्याला नागरीकरणाची लक्षात घेता येऊ शकते. म्हणजे नागरी परिसरात लोकसंख्या पातळीचे विशिष्ट केंद्रीकरण, जेव्हा लोकसंख्या ही एका ठिकाणी वास्तव्यासाठी जाते तेव्हा त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं असतं तेव्हा त्या प्रक्रियेस आपल्याला नागरीकरणाचं सुद्धा या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतो. आता आपण ह्या जे काही व्याख्या बघितल्या या व्याख्याच्या आधारावरून आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की नगर किंवा शहर या नगरामध्ये किंवा शहरामध्ये अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध असतात. पायाभूत सोयीसुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला असतो. विविध वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योगधंदे, लहान मोठे कारखाने, अनेक प्रकारचे व्यवसाय, व्यापार असेल, शिक्षणाच्या सुविधा असेल, विविध शासकीय कार्यालय असेल, बँका असतील, पतसंस्था असतील, नगरामध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि त्या अनुषंगाने विविध प्रकारचे व्यवहार नगरामध्ये केंद्रित झालेले असतात. रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या विविध संधी नगरामध्ये उपलब्ध असल्यामुळे हजारो लोकांचे स्थलांतर नगराकडे होऊ लागले. म्हणजेच नागरीकरणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रकर्षाने जाणू लागते. नागरीकरणाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोकांचे स्थलांतर होत असले तरी लहान लहान शहरातून मोठमोठ्या शहरांकडे किंवा महानगराकडे सुद्धा लोकसंख्येचे स्थलांतर देखील होत असतं. औद्योगिकदृष्ट्या अनुकूल असणाऱ्या काही गावांच्या परिसरात त्यांचा औद्योगिक विकास करण्यासाठी, तेथील औद्योगिक कारखान्यात काम करण्यासाठी शिवाय पूरक व्यवसाय करण्यासाठी ग्रामीण भागातून तसेच इतर वसाहतीमधून
हजारो लोकांचे स्थलांतर सातत्याने होत असते आणि संबंधित गावाचे नगरामध्ये किंवा शहरामध्ये रूपांतरणसुद्धा होत असते. जर आपण याचे उदाहरणं बघितले तर आपल्याला लक्षात घेता येतं की भारतातील जमशेदपूर असेल, भिलाई असेल, दुर्गापूर असेल यासारखे लोह पोलाद कारखाने असणारे शहरे याच नागरीकरणाच्या प्रक्रियेत विकसित झालेली आहेत. पूर्वी त्या ठिकाणी लहान लहान गावेच अस्तित्वात होती. किंवा आपण औरंगाबाद आपल्या औरंगाबाद शहराचं सुद्धा औरंगाबाद शहराचं सुद्धा आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ शकतो की औरंगाबाद शहरामध्ये जेव्हा MIDCची स्थापना झाली, मोठमोठे उद्योगधंदे निर्माण झाले तेव्हा औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा ग्रामीण भागातून त्या ठिकाणी लोकसंख्येचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं की नागरीकरणात लोकसंख्येची वाढ ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की या नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये लोकसंख्येच्या एका विशिष्ट आकारापेक्षा अधिक समूह एकत्रित होण्याची प्रवृत्ती ठेवतात. ही जी प्रवृत्ती आहे, ही जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेलाच आपल्याला नागरीकरण असे या ठिकाणी म्हणता येऊ शकते. यानंतर आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये नागरीकरणाचे कोणते वैशिष्ट्य आहेत ते आपण बघणार आहोत. धन्यवाद.